घरोघरी ज्ञानाचा अवधूत प्रकाश उचलणारे निवृत्त शिक्षकांच्या जीवनावर आता अंधार पसरलाय. आयुष्यभर अनमोल ज्ञानातून जगाला साक्षर केले. जेव्हा वार्धक्यात वयात निवृत्त झाले तेव्हा शासनाच्या अक्षम्य आर्थिक अन्यायाच्या सापळ्यात सापडल्याचे ठाणे जिल्ह्यातील शेकडो जिल्हा परिषद शिक्षकांवर आता उपासमारीचं संकट आलंय. 150 निवृत्त शिक्षक, सेवानिवृत्त, अंशदान, उपादान, पेन्शन, सातवा वेतन, महागाई, पूरक बिल, गट विवाह रक्कम, मेडिकल बिल या सर्व सुविधांपासून वंचित राहिलेत. सर्व निवृत्त शिक्षकांनी ठाणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघटनांतर्गत राज्याचे मुख्यमंत्री यांना अखेर लेखी निवेदन सादर करून आपली मागणी मांडली आहे. सेवानिवृत्त शिक्षक संघाचा खजिनदार मी असे जाणतो की इतर जिल्ह्यात सगळं काही व्यवस्थित मिळतोय, फक्त हा प्रश्न ठाणे जिल्ह्याचा आहे. ठाणे जिल्ह्यासाठीच का सरकार मागे राहिलेलं आहे ते आम्हाला समजत नाही. आम्ही वारंवार फेऱ्या मारू, आमच्या हाती काहीच येत नाही आहे. तरी पत्रकार बंधूंना किंवा इतर सगळ्या प्रशासनाला आम्ही विनंती करतो की आमचा प्रश्न मार्गी लागावा. तुमचे ठाणे जिल्ह्यामध्ये किती शिक्षक हे असतील? आमचे 138 शिक्षक आहेत, सेवानिवृत्त झालेले. संघटनेचे 138 शिक्षक आतापर्यंत आलेले आहे आणि सगळ्यांची समस्या तीच आहे. जे आमची आहे सगळ्यांची समस्या तीच आहे. कोणालाही अजून काही काही जे सेवानिवृत्त 2 महिन्यापूर्वी झालेले आहेत त्यांनाही अजून PPO वगैरे काही मिळालेलं नाही. तर मी सगळ्यांना या आमच्या संघटनेमार्फत विनंती करतो की आम्हाला सहकार्य करावं, आमचे जे मागणे आहे ते पूर्ण करावे, नाहीतर सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आंदोलनाला बसणार आहोत. नमस्कार, मी ठाणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघाचा अध्यक्ष रुपचंद नारायण झुंझारराव आपणापुढे निवेदन सादर करत आहे. आम्ही ठाणे जिल्हा परिषदेमधील सेवानिवृत्त शिक्षकांच्या वतीनं सतत समस्यांच्या संदर्भात पाठपुरावा करत आहोत. या पाठपुराव्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना 7व्या वेतन आयोगाचा 1, 2, आणि 3 हप्ता अद्याप मिळालेला नाही. तो मिळण्यासाठी आम्ही सतत प्रशासनाशी वाटत आहोत. शिक्षकांना या वेतन आयोगानुसार मिळालेली जी अंशदान उपादानाच्या ज्या काही रकमा आहेत या रकमा देखील 2 ते 2.5 वर्षापासून शिक्षक त्या लाभापासून वंचित आहेत. शिक्षकांना मिळालेले 3%, 5%, आणि 11% महागाई भत्त्याचा फरक सेवानिवृत्त शिक्षकांना अद्याप दिला गेलेला नाही. गटविमा जो शिक्षकांच्या पगारातूनच कापून जातो त्या गटविम्याला 2-3 वर्षाचा विलंब लावून शिक्षकांना त्यापासून वंचित ठेवलं गेलं, सेवानिवृत्त शिक्षकांना वंचित ठेवलेलं गेलेलं आहे. ज्या शिक्षकांची मेडिकल बिलं मंजूर झालेली आहेत पण ती मेडिकल बिलं निधीअभावी तरतूद नसल्यामुळे दिली जात नाहीत आणि इतर रेग्युलर शिक्षकांना ती मिळतात, हा आमच्यावर असणारा अन्याय आहे. पेन्शन जी 15 वर्षानंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना 15 वर्षानंतर पेन्शन रिवाईज केली जाते, त्या रिवाईजच्या बाबतीत देखील खूप टाळाटाळ केली जाते आणि निवृत्ती वेतन 1 तारखेला मिळावं अशी आमची मागणी आहे. आणि या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि येत्या गणपतीपर्यंत जर ह्या निवेदनाची पूर्तता झाली नाही तर आम्ही सर्व वयोवृद्ध शिक्षक महाराष्ट्र शासनाच्या समोर जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आमरण उपोषणाला बसणार आहोत. यासाठी जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन आणि पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करत आहोत. धन्यवाद. रतन सिंह रघुवंशी, मी वरप शाळेतून 30 जूनला रिटायर झालेली आहे. माझं PPO ऑर्डर अजून आलेली नाही. ठाण्याला विचारलं तर सगळं मंजूर झालेलं आहे आणि येणार आहे असं सांगतात. आता या जुन्या लोकांचीच अजून काही म्हणजे दुसरा हप्ता तिसरा हप्ता मिळालेला नाही तर आमचा अजून पुढे कधी मिळेल? तर आमचं सुद्धा यांच्यासोबत लवकरात लवकर काम व्हावं असं मला वाटतं. आणि रिटायर्ड शिक्षक कसे वयस्कर असतात, सगळ्यांच्या फरक एका कोणाचा तर एकच पगार असतो. काहींची मुलं काही नोकरीला लागलेले असतात नसतात, तर काही आम्ही कर्ज वगैरे काढलेले असतात तर त्याचे पण हप्ते आम्हाला फेडावे लागतात. ते तर काही आपल्यासाठी थांबणार नाही. तर त्याच्यामुळे आम्हाला पण पेन्शन वगैरे लवकर मंजूर झाली आणि बाकीचे हप्ते मिळाले तर आम्ही सगळ्यांना धन्यवाद देऊ अशी मी 2 शब्द बोलते. मी सौ वंदना कांबळे, जिल्हा परिषद शाळा वांगणी 1 ला मी कार्यरत होते. 30 एप्रिल 2022 रोजी मी सेवानिवृत्त झाले. पण माझी जी उरलेली जी काय रक्कम आहे, ग्रॅज्युटी आहे, पेन्शन विक्री आहे, त्यानंतर गटविमा आहे, महागाई भत्त्याचे फरक आहे, परत 7व्या वेतनाचा 2रा आणि 3रा जो हप्ता आहे तो अद्याप मिळालेला नाही. तर आम्ही चौकशी करतो पंचायत समितीला जाऊन, पण ते म्हणतात वरूनच रक्कम आलेली नाही त्यामुळे तुमची बिलं
नंतर आम्ही वरून जेव्हा कुठल्या पंचायत समितीला गेलो तुम्ही कल्याणला माझी पेन्शन येते पेन्शन माझी चालू आहे बँकेत येते का डायरेक्ट तिकडे मिळते तुम्हाला बँकेत नाही पेन्शन तुमच्या पेन्शन बँकेत येते आणि बाकीची जी रक्कम आहे ती अद्याप माहिती नाही कुठे येते कधी मिळणार काय मिळणार काय सांगायला कोणी विचारलं काय नाही अजून सांगितलं तरतूद उपलब्ध नाही असं सांगताय तर जेव्हा आम्हाला तरतूद येईल तेव्हा आम्ही तुम्हाला तुमच्याशी बोलताना कशा वागणूक देतात ते बोलताना चांगलं देतात काय ते सांगतात की वरूनच आम्हाला तरतूद आलेली नाही एवढंच सांगतात वरून तरतूद आली की तुमच्या आम्ही मागण्या पूर्ण करू किंवा तुमची जी बिल आहे ती आम्ही घेऊ सुभाष पटनाईक स्टार महाराष्ट्र न्यूज कल्याण